महाडच्या चौदार तळ्याचं पाणी ओंजळीत घेतलं आणि बाबासाहेबांच्या डोळ्यातही पाणी आलं, कारण हे तेच पाणी आहे जे हजारो वर्ष अस्पृश्यांना पिऊ दिलं नाही, याचा स्पर्श करू दिला नाही. होय, तेच पाणी आज मी ओंजळीत घेतलंय आणि ते मी प्राशन करतोय आणि आजपासून हे तळ समस्त जनांसाठी खुलं आहे असं बाबासाहेबांनी आवाहन केलं. म्हणून कवी लिहितो, तहानलेल्या पाखरावर तू असे उपकार केलेस, एकच ओंजळ प्यालास पण सारे तळे चौदार केलेस, सारे तळे चौदार केलेस.